राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत की वक्फ बोर्डला खारिज करा, वक्फ बोर्डला खारिज करा, आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये सँक्शन करताय. ठरवलंयत काय की तुम्हाला तुमच्या बाजूने हिंदूही नकोय, हेही ठरवलंयत का तुम्ही की एक परत स्वतःच्या काकांकडे जाणार आहे आणि म्हणणार आहे काका काका माझं चुकलं, मला माफ कर, मला परत घे. आणि तिसऱ्या सदर काय रेझिग्नेशन ऍक्सेप्टच केलं जात नाहीये, माझा राजीनामा घ्या, माझा राजीनामा घ्या हे ऍक्सेप्ट केलं जात नाहीये. नमस्कार, मी केतकी चितय. बातमीच अशी धक्कादायक वाचून उठली आहे की काय बोलावं काही कळत नाहीये यावर. म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्याला स्ट्रेंथन करायला, त्याचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये देताय. तुम्ही बधीर आहात की तुम्ही आम्हाला बधीर करून सोडणार आहात? मी नेहमी म्हणत होते की लोकसभामध्ये तर कोणाला मत द्यायचं हे ठरलेलं आहे, त्यात काही प्रश्नच नव्हता. कारण सेंटर मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं. पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे हे मी आधी पूर्वीपासून बोलत होते, सुरुवातीपासून हे मी बोलत होते. पण आता तर तुम्ही माझं मत अगदी ठाम करूनच सोडलेलं आहे. राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत की वक्फ बोर्डला खारिज करा, वक्फ बोर्डला खारिज करा, आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये सँक्शन करताय. आधीच 3 दिगाडी गव्हर्नमेंट आहे तुमचं. ठरवलंयत काय की तुम्हाला तुमच्या बाजूने हिंदूही नकोय, हेही ठरवलंयत का तुम्ही? म्हणणं काय तुमचं की एक परत स्वतःच्या काकांकडे जाणार आहे आणि म्हणणार आहे काका काका माझं चुकलं, मला माफ कर, मला परत घे. दुसरी व्यक्ती काय करतीये, 3 चाकी सायकल चालवता येत नाहीये, डोक्यात हवा गेलेली आहे म्हणून परत मी माझे 3 चाकी रिक्षा चालवायला निघतो असं म्हणणार आहे. आणि तिसऱ्या सदर काय रेझिग्नेशन ऍक्सेप्टच केलं जात नाहीये, माझा राजीनामा घ्या, माझा राजीनामा घ्या हे ऍक्सेप्ट केलं जात नाहीये. म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही राजीनामा सोडा, तुम्ही दरिद्रीपणा करणार आहात का? तुमचं म्हणणं काय आहे की बघा 10वीतला मुलगा जसा म्हणतो मी आता फेलच होऊन दाखवीन, तसं तुम्ही किती संख्यानं तुमची मतं तुम्ही कमी करणार आहात हे डिसाईड केलंय का? हा तुमचा गोल आहे का विधानसभेसाठी? म्हणणं काय आहे तुमचं नेमकं? स्पष्ट स्पष्ट क्लिअर कट सांगून टाका हे काय आहे. वक्फ बोर्डला आम्ही अपीज करण्यासाठी, त्यांच्या बळकटीकरण करण्यासाठी आम्ही पैसा देतोय म्हणजे काय आहे? वक्फ बोर्ड उद्या हिंदूंची आतापर्यंत इतकी जमीन ऑलरेडी खाऊन बसलेलं आहे. बरं, वक्फ बोर्ड तुमच्या घरी उद्या आला, म्हणाला की हे मी जे बघतायत त्यांना सांगतेय की आपल्याकडे आला वक्फ बोर्ड मधली माणसं आणि म्हणाली की ही जमीन आमची आहे, तुमची नाहीये, तर आपण बोंबावारात रस्त्यावरती फिरू, कारण वक्फ बोर्डचा डिसिजन हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट मध्ये चालत नाही. धन्य हो त्या बॅकसीट ड्रायव्हर मातेचं व सोनियाजी गांधींचं ज्यांनी वक्फ बोर्डला ही परमिशन दिलेली आहे की जे काय घडेल ते वक्फ बोर्डच्या म्हणजे त्यांची जी काय समिती आहे तिकडेच रिझल्ट आणि तिकडेच आर्ग्युमेंट ऐकली जाईल. आणि ह्याचमुळे हिंदूंचे अतिशय कितीतरी कोटी एकर जागा हडपल्यात यांनी की दुसरे हायेस्ट लँड ओनर्स आहेत वक्फ बोर्ड. सर्वात पहिलं थँकफुली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आणि दुसरं वक्फ बोर्ड आहे ज्याच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे. ह्यांना रद्द केलंच पाहिजे. आणि तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये देताय, सँक्शन करताय त्यांना. अरे निर्लज्ज माणसांनो, थोडा थोडा तरी संघाला तोडलत, सनातनींना तोडताय. नोटाला आयुष्यभर मी शिव्या घालत आलेले आहे की नोटा एवढा भिक्कारीपणा ह्या जगात नसेल. पण थँक्यू 3 तिघाडी सरकार, तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटन दाबेन. असंच जर चालत राहिलं ना तर बंगाल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात यायला फार वेळ लागणार नाहीये. तिकडे दीदी बोलावतेच आहे बांगलादेशींना, इकडे तुम्ही रोहिंग्यांना जागा द्याल.
ऑलरेडी मानखुर्द अख्खं बांगलादेशी मुसलमानांनी भरलेलं आहेच. तुम्ही रोहिंग्यांनाही आणून आमच्या डोक्यावर बसवा. आता सगळीकडे देऊनच टाका ना, मुसलमान राष्ट्र म्हणून डिक्लेअर करूनच टाका ना एकदाच. कशाला तुम्हाला, तुम्ही का महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कशाला बोंब मारताय? खरं ते बोलून टाका ना. औरंगजेबाचा महाराष्ट्र हेच करायचंय ना तुम्हाला, करून टाका. कशाला थांबण्यात कोणाची वाट बघताय? तुम्हाला छत्रपती संभाजीनगर नकोय ना, तुम्हाला औरंगाबादच हवंय ना. महाराष्ट्राचं नावच बदलून टाका ना, इतकी सोपी गोष्ट आहे. आणि उगाच छत्रपतींचं, फुल्यांचं, आंबेडकरांचं, सावरकरांचं, कोणाचंही नाव घेऊ नका, त्यांचा अपमान करू नका त्यांचा महाराष्ट्र म्हणून. कारण तुम्ही जे काय कृत्य करताय ना, ते ह्या लोकांनी केलेलं नाहीये. त्यांची नावं तोंडातूनही काढू नका यापुढे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.